नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोरघाटाच्या सनसेट पॉईंटजवळ पुणे स्वारगेट मुरुड या एसटी बसचा ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाला. प्रसंगावधान राखून एसटी बस चालकाने रस्त्यालगतच्या मातीच्या भरावावर चढवल्यामुळे संभाव्य गंभीर अपघात टळला. यावेळी एसटी बसमध्ये 35 प्रवासी होते. त्यापैकी 10 ते 12 जणांना किरकोळ मार लागला. त्यांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले होते. पोलीस आणि बचाव यंत्रणांनी बस बाजूला घेतल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. सदरचा अपघात रविवारी रात्री 9 दरम्यान घडला. अपघाताचे वृत्त खोपोली येथे समजताच अपघातग्रस्त मदत टीमचे गुरु साठिलकर आणि त्यांचे 30 सहकारी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल झाले. सर्व सुखरूप असल्याने सर्वांनी निश्वास सोडला. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेलरला अचानक आग लागल्याने काही काळ महामार्गावर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे वाहतुकीस बाधा आली. मात्र घटनास्थळी तातडीने अग्निशमक दल आणि मदत यंत्रणा पोहोचल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेलरला अचानक आग लागली. ट्रक चालकाने इंधन वाचवण्यासाठी उतारावर ब्रेक मारत ट्रेलर घाटातून खाली आणत असताना अचानक केबिनच्या खाली आग लागली. ट्रकमध्ये स्टीलचे रोड सामान होते. तसेच ट्रकमध्ये LNG नावाचे लिक्विड गॅसचे इंधन होते. सातत्याने ब्रेक मारल्याने लाइनर गरम झाले आणि इंधनाने पेट घेतला. आगीचे वृत्त सोशल मीडियावर पसरताच तातडीने अग्निशमक दल आणि मदत यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आणि पाण्याचा फवारा मारत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. दरम्यान नेहमी वाहनांना डिझेल इंधनाचा वापर करतात, पण या ट्रेलरमध्ये LNG गॅस नावाचे इंजन असल्याचे अपघातग्रस्त मदत यंत्रणा टीमचे गुरु साठिलकर यांनी सांगितले. सदरचा अपघात हा रविवारी रात्री 10 दरम्यान घडला. खोपोली शहरात अनेक दिवसांपासून पहाटेच्या सुमारास वादळी वाऱ्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेक भागात झाडांच्या फांद्या पडणे आणि मोठ्या प्रमाणात सर्वत्र कचरा पसरणे यामुळे नागरिक सध्या त्रस्त आहेत. सोमवारी सकाळी या वादळी वाऱ्याचा फटका विद्युत मंडळाला बसला. खालापूर तालुक्यातील सासगाव औद्योगिक वसाहतीतील विद्युत मंडळाचे ट्रान्सफॉर्मर कोसळल्याने या भागात बत्ती गुल झाली. त्यामुळे या भागातील छोट्या छोट्या औद्योगिक कारखान्याचे उत्पादन थांबले. खोपोली शहरातील श्रीरामनगर येथे पोल पडल्याचे विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. सर्व भागात विद्युत मंडळाच्या तारा तुटल्याचे वृत्त आहे. आमचे अधिकारी वर्ग सध्या कुठे कुठे नुकसान झाले याचे आढावा घेत असल्याचे खोपोली विद्युत मंडळाचे वरिष्ठ अधिकारी गलटी यांनी सांगितले. खोपोली शहरात जे कमकुवत पोल आहेत किंवा नवीन विद्युत करण्याच्या बाबतीत विद्युत महामंडळाने 22 करोड रुपयांचे बजेट काढले आहे. लवकरच जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात या कामाला सुरुवात होईल असे पण त्यांनी सांगितले आहे. सांदपाडा पश्चिमेकडून पूर्वेकडे जाण्यासाठी एकमेव पर्याय असलेल्या सांदपाडा भुयारी मार्गाच्या कामाला अखेर सिडको आणि वाहतूक विभागाच्या मदतीने सुरुवात करण्यात आली आहे. डागडुजीसाठी हा भुयारी मार्ग 1.5 महिना बंद राहणार असून काम पूर्ण झाल्यावर 23 जानेवारीनंतर वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. सांदपाडा रेल्वे स्थानकाखालील या भुयारी मार्गावर वाहनांची वर्दळ असते, मात्र या मार्गाची पावसाळ्यापासून दुरावस्था झाली होती. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांचे हाल झाले होते, त्यामुळे येथे वाहतूक कोंडी होत होती. या पार्श्वभूमीवर या भुयारी मार्गाची डागडुजी करण्याची मागणी वाहन चालकासह काही लोकप्रतिनिधींनी सिडकोकडे केली होती. त्यानुसार आता सिडकोने या रस्त्याची डागडुजी सुरू केली आहे. या कामाचे भूमिपूजन शिवसेनेचे नेते विजय नहाटा यांच्या हस्ते पार पडले. यावेळी या कामासाठी पाठपुरावा करणारे माजी परिवहन सदस्य विसाजी लोके आणि इतर मान्यवर उपस्थित होते. नियोजनानुसार 22 जानेवारी 2024 पर्यंत या भुयारी मार्गाच्या डागडुजीचे काम सुरू राहणार आहे. त्यानुसार 1.5 महिन्याच्या कालावधीत वाहनांना या मार्गावरून ये जा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसा फलकही सिडकोने लावला आहे, त्यामुळे वाहन चालकांना आता दुसरा लांबचा पर्याय निवडावा लागणार आहे. द्रोणागिरी नोड परिसरातील पांडजे गावाला जोडणाऱ्या मार्गावरील गवताला आग लावण्यात आली आहे. या आगीत रस्त्याच्या दुभाजक आणि कडेला असलेल्या वृक्षांची ही होळी होत आहे. यामध्ये सिडकोकडून लाखो रुपये खर्चून लागवड करण्यात आलेली झाडे ही आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. मात्र सिडको याकडे दुर्लक्ष करत असल्याने सिडकोने या घटनेचे गांभीर्य ओळखून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. उरण द्रोणागिरी नोड परिसराचा विकास सिडकोच्या माध्यमातून करण्यात येत आहे, त्यामुळे या परिसराचा कायापलट आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या ठिकाणी
गवताची छाटणी, विविध प्रकारच्या झाडांचे संवर्धन जतन करण्यासाठी सिडकोकडून लाखो रुपये खर्च करण्यात येत आहेत, परंतु गवत छाटणीच्या ठेका घेणारे ठेकेदार हे सिडकोच्या अधिकारी वर्गाच्या डोळ्यात दरवर्षी धूळ फेक करत सिडकोच्या भूखंडावरील गवताची छाटणी न करता त्या गवताला आग लावण्याचे काम करत आहेत। त्यामुळे या परिसरातील झाडे भक्ष्यस्थानी पडून प्रदूषणात वाढ होत आहे। तरी सिडकोच्या द्रोणागिरी नोड परिसरातील भूखंडावरील गवताची छाटणी न करता आग लावण्यात येत आहेत, त्यामुळे सिडकोचे लाखो रुपये वाया जात आहेत। तर सिडकोने वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनांची चौकशी करावी अशी मागणी सुनील पाटील यांनी सिडकोकडे केली आहे। मुंबई महानगरपालिका असो अथवा कोणत्याही प्रकल्पाचा जैव वैद्यकीय कचरा आपल्या परिसरात येऊ देणार नाही अशी ग्वाही आमदार महेश बालदी यांनी पाताळगंगा परिसरातील बोरिवली आणि अन्य ग्रामस्थांना दिली। मुंबई महानगरपालिका यांच्या देवनार डम्पिंग ग्राउंडवरील जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा औद्योगिक वसाहतीमधील ग्रुप ग्रामपंचायत वडगाव हद्दीतील बोरिवली विभागात 18,000 चौरस मीटरच्या विस्तीर्ण भूखंडावर करण्यास संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। अशी माहिती मिळाल्यावर ग्रुप ग्रामपंचायत वडगाव यांनी ग्रामसभेत ठराव संमत करून या प्रकल्पाला कडाडून विरोध केला आहे। या विरोधाचे निवेदन संबंधित अधिकारी यांना दिले असून मुख्यमंत्री पालकमंत्री यांनाही दिले आहे। हा परिसर उरण विधानसभा मतदारसंघात येत आहे, त्यामुळे स्थानिक आमदार या नात्याने येथील प्रतिनिधी यांनी आमदार महेश बालदी यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर माहिती दिली, या निवेदनाची प्रत सादर केली आहे। आपला मतदारसंघात स्थानिक जनतेला त्रास होईल असा प्रकल्प येऊ देणार नाही असे आश्वासन देऊन उद्याच नागपूर या ठिकाणी पालकमंत्री उदय सामंत यांच्याबरोबर चर्चा करून येत्या काही दिवसात आपली बैठक आयोजित करण्यात येईल असे आश्वासन आमदार महेश बालदी यांनी दिले। संगीत भूषण पंडित राम मराठे फाउंडेशन आणि श्रीराम शेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि नादब्रह्म साधना मंडळ खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित राम मराठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या महोत्सवाचे आयोजन पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्रीराम शेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृहात करण्यात आले। या महोत्सवाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले। जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या गव्हाणकोपर येथील मोरू नारायण म्हात्रे विद्यालय आणि तुकाराम नारायण घरत कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते सोमवारी झाले। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत दरवर्षी विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, यंदाही वार्षिक क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला। आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधी 2515 माध्यमातून उभारण्यात आलेल्या गव्हाण येथील स्मशानभूमीचे लोकार्पण सोमवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले। गेली 15 वर्षे या स्मशानभूमीची काम रखडले होते। उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी या संदर्भात पाठपुरावा केला आणि त्यांच्या माध्यमातूनच ही स्मशानभूमी उभारण्यात आली आहे। आता ही नव्याने उभारण्यात आलेली स्मशानभूमी पुढची 50 वर्षे टिकून राहील अशा प्रकारचे या स्मशानभूमीचे काम झाले आहे आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या सुविधा देण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि आम्ही सर्वच जण आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असे मत या लोकार्पणादरम्यान माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केले।